पकड सुरू झाली आहे. मला पोलिसांना एवढंच सांगायचं आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय, किती जणांची धरपकड करा तेवढी करा. मी माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही, मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. मला अटक केली तरी सुद्धा चिंता नाही, कारण ह्या सगळ्याच्यात मी सावरासावरीलाच होतो, तरी पण काय अटक नाही. पण हे घाबरणार नाही. पण आज निलेश राणेंनी एक गोष्ट कबूल केलेली आहे की उद्या भास्कर जाधवचा जर का खून झाला, जर भास्कर जाधवला जिवे मारण्यात आलं, तर ती जबाबदारी मी घेतले हे निलेश राणेंनी कबूल केलंय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ते हे पुन्हा पुन्हा बोलतायत, म्हणून भारतीय जनता पार्टीने सुद्धा ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. नारायण राणे असतील किंवा राणे कौरव आणि भास्कर जाधव असं आहे की हा संघर्ष तुम्ही म्हणता त्याप्रमाणे थांबवावा असं तुम्हाला वाटतं का? हा संघर्ष टळला असता काल असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न तुम्ही मला विचारताय. मी सांगितलं ना की पोलिसांनी त्यांना सरळ गाडीत घालून जर ग्वाहरला पाठवून दिलं असतं किंवा त्यांना ग्वाहरमध्ये जाऊन सभा घ्यायची होती, मी तिला विरोध केलेला नाही. तुम्हाला माहित आहे का चिपळूणमध्ये आणि ग्वाहरमध्ये जवळजवळ 3 दिवस अगोदर वेगवेगळ्या 550 बसेस ह्या बाहेरच्या लोकांच्या फिरत होत्या. कालच्या त्या सगळ्या तुम्ही सगळ्या 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 जे काही माणसं शेपाशी त्यांच्याबरोबर होती, फार काय माणसं, त्यातली 5-25 तरी माणसं स्थानिक तुम्ही मला दाखवा. सगळी माणसं बाहेरची होती. काय पोलीस खातं करत काय होतं? 2-3 दिवस ग्वाहरमध्ये चिपळूणमध्ये बाहेरच्या गाड्या फिरतायत, आमच्या कार्यालयांसमोर सारख्या गाड्या घेऊन उलट सुलट फिरण्यात, पोलीस खातं करत काय होतं? मला असं वाटतं की गृह खात्याला हे जाणीवपूर्वक घडवायचं आहे का? तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं दुसरं उत्तर की हे संपवायचं. मी 4-5 दिवसापूर्वीच मुलाखत दिलेली आहे डिजिटल टाइम्सला की यापुढं राणेंनी काही जरी माझ्याबद्दल बोलले तरी मी त्यांना बेदखल करणार आहे. मला हा वाद संपवायचाच होता म्हणूनच मी बोललो ना, पण त्यांना तो संपवायचाच नाही, त्यांना हा वाद मला संपवून संपवायचा आहे. हे लक्षात घ्या, त्यांना मला ठार मारून हा वाद संपवायचा आहे आणि ते त्यांनी काल जाहीर केलेलं आहे. मला तो वाद संपवायचा होता म्हणून मी मुलाखत दिलेली आहे आणि ती वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बहुतेक सगळ्या प्रसिद्ध झालेली आहे. आणि म्हणून त्यांना जे काही करायचंय ते मला संपवूनच, म्हणजे मला ठार मारूनच हा वाद संपवायचा आहे, हे स्पष्ट झालेलं आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.